सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम इयत्ता दुसरी विषय गणित दिवस 40वा घटक चलन उपघटक नाणी व नोटा। आज आपण नाणी व नोटा पाहणार आहोत। प्रश्न पहा, पुढील वस्तू व त्याची किंमत दिली आहे, ती घेण्यासाठी किती रुपयांचे नाणे द्यावे लागेल, त्या नाण्यासमोरील चौकोनात बरोबर अशी खूण कर। पहा इथे वस्तू आहेत, त्यांची किंमत पण दिलेली आहे आणि इथे नाणी दिलेली आहेत। कोणकोणती नाणी आहेत पहा, एक रुपयाचं नाणं आहे, हे नाणं आहे दोन रुपयांचं, हे नाणं आहे पाच रुपयाचं आणि हे नाणं आहे दहा रुपयाचं। तर तुम्ही स्वतः मुलांना ही नाणी द्या व वस्तूंची किंमत व नाणी सांगण्यास सांगा। तर या ठिकाणी चॉकलेट आहे, त्याची किंमत एक रुपया आहे, तर यापैकी कोणते नाणे देणार पहा। तर हे नाणे देणार, इथं टिक मार्क करा। पेन्सिल दोन रुपयाला आहे, कोणते नाणे देणार पहा, दोन रुपयाचे नाणे इथे आहे, टिक मार्क करा। पतंग दहा रुपयाला आहे, कोणते नाणे देणार पहा, दहा रुपयाचे नाणे टिक मार्क करा। फुगा पाच रुपयाला आहे, तर पाच रुपयाचे नाणे इथे आहे, त्याला टिक मार्क करा। मुलांना स्वतः ही नाणे हाताळू द्या व वस्तू व त्यांची नाणी असा खेळ मुलांकडून करून घ्या। आता आपण नोटा मोजायच्या आहेत पहा, पुढील वस्तू विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील, त्या रुपयांसमोरील चौकोनात बरोबर अशी खूण कर। तर या ठिकाणी वस्तू आहेत व इथे नोटा आहेत पहा, ही नोट आहे एक रुपयांची, ही दोन रुपयांची, ही पाच रुपयांची आणि ही दहा रुपयांची। तर पाहू आपण, स्केच पेन दहा रुपयाला आहे, स्केच पेन कोणती नोट देणार पहा, दहा रुपयाची नोट ओळखा इथे आहे, टिक मार्क करूया। पेन दोन रुपयाला आहे, कोणती नोट देणार पहा इथे आहे, याला टिक मार्क करूया। कुरकुरे पाच रुपयाला आहेत, कोणती नोट देणार पहा इथे आहे, टिक मार्क करूया। कंपास वीस रुपयाला आहे, कोणती नोट देणार इथे आहे पहा, वीस रुपये द्यावे लागतील, टिक मार्क करूया वीस रुपयाच्या नोटेला। शार्पनर एक रुपयाला आहे, यापैकी कोणती नोट देणार, एक रुपयाची नोट द्यावी लागणार, टिक मार्क करूया। तर पहा आता सध्या एक रुपया दोन रुपये व पाच रुपये यांच्या नोटा आत्ता सध्या नाहीत, पण पूर्वी चलनामध्ये होत्या, त्यामुळे हा प्रश्न दिलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, वस्तूंची किंमत पहा व त्याप्रमाणे नाणी व नोटा स्वरूपात पैसे द्या। तर ही कृती घेण्यासाठी बाजारामध्ये अशा खोट्या नोटा मिळतात, तर त्या नोटा आणायच्या आहेत, तसेच नाणी आपल्याजवळ असतातच, तर नाणी व नोटा हा खेळ मुलांकडून करून घ्यायचा आहे। पहा या ठिकाणी खेळणे आहे एक, त्याची किंमत 25 रुपये आहे। 25 रुपये देण्यासाठी यापैकी कोणती नाणी व कोणत्या नोटा वापरणार ते सांगायचे आहे। तर मी 20 रुपयाची नोट आणि 5 रुपयांची नोट दिली, 25 रुपये होतात। तुमच्याकडे जर 20 रुपयाची नोट नसेल तर 25 रुपये देण्यासाठी तुम्हाला पहा 10 रुपयांच्या दोन नोटा व 5 रुपयाचे एक नाणे द्यावे लागेल। तुमच्याकडे नोटाच नाहीत, फक्त नाणी आहेत, तर 5 रुपयांची 5 नाणी द्यावी लागतील। अशा प्रकारे ही कृती मुलांकडून करून घ्या, किंवा 20 रुपयांची नोट आणि 1 रुपयांची सुट्टी 5 नाणी मिळून 25 रुपये होतात। पहा मुलांना विचार करण्यासाठी खूप संधी आहे, 20 रुपयांची नोट, 2 रुपयांचे दोन ठोकळे, 20 आणि 2 22 आणि 2 24 रुपये होतील, पाणीकिने 1 रुपयांचं नाणं असे मिळून 25 रुपये होतात। तर मुलांना ही कृती करून घ्या, छान कृती आहे पहा। त्यानंतर सीताफळ 12 रुपयाला आहे, 10 रुपयांची एक नोट व 2 रुपयाचे नाणे, 20 रुपये होण्यासाठी पहा 10 रुपयांच्या दोन नोटा घ्याव्या लागतील।
आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही इतर नोटा वापरून पहा। 8 रुपये देण्यासाठी 5 रुपयाचा एक ठोकळा, 2 रुपयाचं एक नाणं व 1 रुपयाचं एक नाणं द्यावं लागेल। 3 रुपये होण्यासाठी 2 रुपयांची एक नोट व 1 रुपयांची एक नोट द्यावी लागेल। यानंतर पुढील कृती पहा, सराव स्वाध्याय। पुढील रुपये वेगवेगळ्या पद्धतीने नाणी व नोटा वापरून कसे मांडता येईल विचार कर। तर 2 रुपये कोणतं नाणं वापरणार किंवा कोणती नोटा घेणार ते या ठिकाणी लिहायचं आहे। 2 रुपये होण्यासाठी 1 रुपयाची 2 नाणी घेतली तरी चालतात। 2 रुपये होण्यासाठी पहा आणखीन याच्यापैकी काय घेणार ते इथं लिहायचं आहे। 3 रुपये होण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे 2 रुपयाची एक नोट आणि 1 रुपयांची एक नोट घेतली। आता 3 रुपये होण्यासाठी आणखीन काय घ्यावे लागेल ते इथंच लिहायचं आहे। 3 रुपये होण्यासाठी आणखीन वेगळं हे सोडून दुसरे काय नाणी किंवा नोटा घेणार ते इथे लिहायचे आहेत। आणि 4 रुपये होण्यासाठी सुद्धा कोणकोणते नाणी व नोटा घेणार ते लिहायचे आहे किंवा ही कृती प्रत्यक्ष करून घ्या। थँक्स फॉर वॉचिंग।